सरकार स्थापनेसाठी आम्हाला पत्र मिळालं होतं आणि ते पत्र सध्या सुप्रीम कोर्टात आहे असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार मला अटक करणार होती असाही आरोप त्यांनी केलाय. पाहूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय. असं आहे की हे मी अतिशय सत्य सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा पूर्ण प्रयत्न त्यांचा होता. माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी अरेस्ट झालो पाहिजे आणि याची सगळी शब्द योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण सुपारी ही तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर श्रीमान संजय पांडे यांना देण्यात आली होती. त्या संदर्भात अनेक प्रयत्न त्यांनी आणि काही लोकांनी करून पाहिले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. आणि मला असं वाटतं की या संदर्भातली काही माहिती हे आमच्या सीएम साहेबांना देखील आहेत, त्यामुळे त्यातली काही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही त्यांच्याजवळ देखील. मी वळसेंवर कुठला आरोपच केलेला नाही. मी वळसे पाटील साहेबांवर कुठला आरोपच केला नाही. हा जो आदेश आला होता, मी एवढं नक्की सांगू शकतो का, वळसे पाटलांचा आदेश नव्हता, तो वरून आलेला आदेश होता. आरटीआय मधलं उत्तर असं देण्यात आलेलं आहे की या संदर्भातले कागदपत्र हे सुप्रीम कोर्टात केस सुरू असल्यामुळे ते राज्यपालांच्या जवळ आहेत, ते ऑफिस जवळ नाहीत. याचा अर्थ कागदपत्र नाहीत असं होत नाही. कागदपत्र आहेत पण ते राज्यपालांच्या कस्टडीत आहेत, कारण सुप्रीम कोर्टात मध्ये केस चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा चुकीचा अर्थ लावण्याचं कारणच नाहीये. आम्हाला नीट लेखी राज्यपालांनी पत्र दिलं, तेव्हाच आम्ही सरकार स्थापन केलं. याची अमित शहांशी कुठलीही चर्चा झालेली नाही. याचं कारण असं आहे की माननीय राज्यपालांनी यापूर्वीही अशा प्रकारे मत व्यक्त केलं होतं. आजच नाही तर जवळपास गेले 4-6 महिने त्यांच्या मनामध्ये हे होतं की तब्येत देखील योग्य प्रकारे साथ देत नाही, त्यामुळे मला आता परत जायचं आहे. त्यांनी आता स्पष्टपणे हे माननीय पंतप्रधानांना बोलून दाखवलं आणि त्यांना विनंती केली की मला या ठिकाणी आता या पदावरनं मुक्त होण्याकरता आपण मदत करा. अजून हे राज्यपाल आहेत बाबा. एक महत्वाचा विषय सीएम साहेबांनी सगळं ब्रीफ केलंच आहे. एक अजून मागणी सीएम साहेबांनी त्या ठिकाणी केली ती म्हणजे विशेषतः एक्सपोर्टचा जो कोटा आहे तो महाराष्ट्रातला आता एक्झॉस्ट झालाय आणि आपल्याकडे समुद्र किनारा असल्यामुळे आपण एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात करू शकतो, म्हणजे आपल्याकडे पोर्ट असल्यामुळे. तर त्यावरही माननीय मंत्री मोदींनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन हा कोटा आम्ही वाढवू अशा प्रकारे, किंवा त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ अशा प्रकारचं देखील मंत्री मोदींनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे.